हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण बनवणार आहे व्हेज पनीर फ्रँकी. तुम्ही बघू शकता किती मस्त झालेली आहे. तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनही क्लिक करा, म्हणजे माझ्या व्हिडिओजची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. प्रथम आपण आता एक वाटी मैदा घेणार आहोत. आता आपण त्याला नीट चाळून घेणार आहोत. आता आपण त्यात चवीनुसार मीठ टाकणार आहोत. आता आपण याला पाणी टाकून नीट मळून घेणार आहोत. आपण त्यावर थोडस तेल टाकणार आहोत आणि त्याला थोडस मळून त्यावर एक कपडा ठेवून त्याला अर्धा तास रेस्ट करायला ठेवणार आहोत. आता आपण एक पॅन घेतलेला आहे आणि त्यात एक चमच तेल टाकणार आहे. तेल गरम झालेलं आहे. आता आपण त्यात कांद्याची पेस्ट टाकणार आहोत. आता आपण याला नीट परतून घेणार आहोत. कांदा परतलेला आहे. आता आपण त्यात एक अर्धा चमच अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहोत आणि त्याला नीट मिक्स करून घेणार आहोत. आता आपण त्यात लाल मिरची पावडर, धने पावडर आणि गरम मसाला टाकणार आहोत. आता आपण याला नीट मिक्स करून घेणार आहोत. आता आपण त्यात एक टोमॅटोची प्युरी टाकणार आहोत. आता आपण यात काजूची पेस्ट टाकणार आहोत आणि त्याला नीट मिक्स करून घेणार आहोत. याला 2 ते 3 मिनिटं परतून घेतलेलं आहे. आता आपण त्यात 3 ते 4 चम्मच दही टाकणार आहोत. त्याला आपण नीट मिक्स करून घेणार आहोत. आता आपण त्यात चवीनुसार मीठ टाकणार आहोत. आता त्यात बारीक कट केलेली कोथिंबीर टाकणार आहोत आणि पनीरचे क्यूब्स. एक मिनिट परतून घेतलेलं आहे. आपली पनीर फ्रँकीची पनीरची भाजी तयार आहे. अर्धा तास झालेला आहे. आता आपण याला परत एकदा नीट मळून घेणार आहोत आणि याचे बॉल्स तयार करून घेणार आहोत. एक छोटासा बॉल घेऊन त्याला एकदम पातळ पोळीसारखं लाटून घेणार आहोत. या अशा पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचं आहे. आता आपण एक तवा घेऊन त्यावर थोडंसं तेल टाकणार आहोत आणि मग जी आपण मैद्याची पोळी केली होती ती ठेवणार आहोत.
आणि याला थोडंसं भाजून घेणार आहोत. या पद्धतीने एवढं भाजून आपण याला साईडला काढून ठेवणार आहोत. त्या पद्धतीने आपण सगळ्या बॉल्सचे करून घेणार आहोत. त्या पद्धतीने आपण सगळ्या पोळ्या भाजून घेतलेल्या आहेत. हे तुम्ही असेच ठेवून जेव्हा गरम गरम फ्रँकी खायची असेल तेव्हा तुम्ही त्याला भाजून घेऊ शकता. नीट पॅनवर थोडंसं बटर घेऊन त्यावर पोळी ठेवणार आहोत. आपण याला नीट भाजून घेतलेलं आहे. आता आपण यावर बारीक कट केलेला कांदा टाकणार आहोत. आता आपण त्यावर जी आपण पनीरची भाजी तयार केली होती ती टाकणार आहोत. आता आपण त्यावर चिली व्हिनेगर टाकणार आहोत. आता आपण याला या पद्धतीने फोल्ड करणार आहोत आणि याला एक ॲल्युमिनियमच्या फॉइल पेपरमध्ये रॅप करणार आहोत. आपली पनीर फ्रँकी आता रेडी आहे. आपलं व्हेज पनीर फ्रँकी रेडी आहे. तुम्ही बघू शकता पण किती इझी वेनी केलेलं आहे. एकदम हॉटेल स्टाईल जे तुम्ही बाहेर फ्रँकी खाता तसंच ही फ्रँकी आपण तयार केलेली आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा आणि मला कमेंट्समध्ये कळवा. थँक्यू व्हेरी मच.